नमस्कार, आज आपण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मदुराई शहर आणि मीनाक्षी मंदिर यांविषयींची माहिती पाहूया. ज्याप्रमाणे मुंबईचे नाव आल्यास तेथील महालक्ष्मी डोळ्यासमोर येते, पंढरपूर म्हणल्यावर पांडुरंगाची आठवण होते, त्याचप्रमाणे मदुराई म्हणल्यावर उंचपुऱ्या गोपुरांनी वेढलेल्या सुंदर मीनाक्षी मंदिराचे चित्र डोळ्यासमोर तरळते. मदुराई हे तमिळनाडूतील तिसरे मोठे शहर होय. हे शहर वैगई नदीच्या काठावर वसलेले आहे. शहराची रचना कमळाच्या फुलासारखी असून मीनाक्षी मंदिर मध्यभागात स्थानापन्न आहे. मदुराईला उत्सवांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शहरभर जाई, जुई, मोगरा या फुलांचा सुगंधी दरवळ सर्वांना उल्लासित करतो. इतकेच नाही तर येथील कुंकवालाही केवड्याचा सुगंध येतो. कधीही न झोपणारे शहर म्हणजेच अखंड कार्यरत शहर अशीही त्याची ख्याती आहे. शहरातील रस्त्यांना चैत्र, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, माघ अशा प्रकारे मराठी महिन्यांची नावे देण्यात आली आहेत. मदुराईला जाण्यासाठी रेल्वे, बस, विमान इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. मदुराई शहराच्या मध्यभागी सुंदर असे श्री मीनाक्षी देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे. हे तमिळनाडूतील महत्त्वाचे आकर्षण असून एक शक्तिपीठ आहे. हे भारतातील सर्वात सुंदर पारंपरिक हिंदू मंदिर असून साधारणतः 2500 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. हे मंदिर खास अशा द्रविडियन शैलीत उभारण्यात आले आहे. 14 एकर्स एवढा या मंदिराचा अजस्त्र विस्तार आहे. 14 गोपुरांनी सुशोभित असा मंदिराचा देखावा फारच लोभस दिसतो. सुंदर रंगसंगतीने नटलेली उंचीपुरी आकाशाला गवसणी घालणारी गोपुरे पाहून डोळ्याचे पारणे फिटते. या 14 गोपुरांपैकी 12 गोपुरे मोठी उंच अशी असून 2 सोन्याची गोपुरे आहेत. ही सोन्याची गोपुरे श्री मीनाक्षी देवी व सुंदरेश्वर स्वामी यांच्या मंदिराचे कळस आहेत. त्यांना विमान असेही संबोधण्यात येते. मीनाक्षी देवी पार्वतीचे द्योतक तर सुंदरेश्वर स्वामी श्री शिवाचे प्रतीक आहे. गोपुरांना दिशांनुसार पूर्वद्वार, पश्चिमद्वार, उत्तरद्वार व दक्षिणद्वार अशी नावे देण्यात आली आहेत. यातील दक्षिणद्वाराची उंची सर्वात जास्त म्हणजे 170 फूट एवढी आहे. यात एकूण 33,000 कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. वास्तुकला व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नजराणा ही गोपुरे आहेत. वरचेवर निमुळती होत जाणारी ही गोपुरे एक अखंड शिळेत कोरण्यात आली आहेत. मंदिर निर्मितीसाठी ग्रॅनाइटच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. आता आपण मंदिराच्या आतील रचना बघूया. हिंदू प्रथेनुसार आपण पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करतो. प्रथम अष्टशक्ती मंडप लागतो. अनेक रंगीत चित्र व कोरीव काम केलेली शिल्प येथे आपल्याला दिसतात. श्री मीनाक्षी देवीच्या जन्माची कथा चित्ररूपात भित्तीचित्रांवर दिसते. मंडपाच्या पश्चिमेस 1008 मोठ्या पितळी समयांची आरास दिसते. त्यांच्या तेजाने संपूर्ण मंडप उजळून निघतो. याचबरोबर येथील एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागात सुवर्णकमल असलेले जलकुंड, यास पुष्करणी असेही म्हणतात. पवित्र जलात स्नान केल्याने
पापक्षालन होते असा पूर्वी मानस होता. या जलकुंडात माशांची उत्पत्ती कधीच होत नाही. जलकुंडाच्या थोडे पुढे गेल्यास आपण मीनाक्षी देवीच्या मंदिरासमोर येतो. देवीची मूर्ती रत्नजडित असून सुंदर अशा हिरव्या पासूची घडवलेली आहे. मीन म्हणजे मासा, अक्ष म्हणजे डोळे. देवीचे डोळे माशाच्या आकाराचे असल्याने मीनाक्षी नाव देण्यात आले. हातात पोपट व पुष्पगुच्छ घेतलेली देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. देवी मंडपातून पुढे गेल्यास आपणास मुक्कुरुनी विनायकराची सुबक दगडी मूर्ती दिसते. ही गणेश मूर्ती 8 फूट उंच असून वंडीयूर सरोवराच्या निर्माण कार्यात उत्खनन करतेवेळी मिळाली आहे. यानंतर आपण श्री सुंदरेश्वर स्वामी मंदिरात प्रवेश करतो. येथील चबुतऱ्यावर तिरुविलयाडल हे तमिळमधील अत्यंत महत्त्वाचे पुराण वाचण्यात आले. येथे दुर्मिळ अशी उजवा पाय उचलून घेतलेली चांदीच्या नटराजाची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर भित्तींमध्ये प्रत्येक दिशेला 2 असे एकूण 8 हत्तींचे शिर व शिवाच्या 64 लीलांचे वर्णन कोरलेले आहे. सुंदरेश्वर स्वामी सन्निधीकडून आपण सहस्रस्तंभ मंडपात प्रवेश करतो. हा मंडप कलाकृतींचा खजिनाच आहे. येथील खांब, भिंती, छत यांवर सुंदर कोरीवकाम आपले लक्ष वेधून घेतात. अनेक प्राचीन वस्तू, शिल्प, मूर्ती यांचे जतन येथे करण्यात आले आहे. आता आपण मीनाक्षी देवीच्या जन्माची आख्यायिका पाहूया. मागे सांगितल्याप्रमाणे मीनाक्षी देवीला पार्वतीचे रूपही मानले जाते. दक्षिण भारतात पूर्वी पांडियन राजाचे राज्य होते. राजा मलयध्वज पांडियन व त्याची राजधानी मदुराई होती. सर्व सुखे प्राप्त असूनही राजास संतान सुख नव्हते. अपत्यप्राप्तीसाठी राजाने पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. यज्ञाच्या प्रखर ज्वाळांतून 3 वर्षाची एक रूपवान कन्या अवतरित झाली. तिचेच नाव मीनाक्षी. राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच वेळेस एक गगनभेदी अशी आकाशवाणी झाली की या कन्येस पुत्रासारखे सर्व अधिकार प्राप्त व्हावेत. ही तेजस्वी वीरांगना असून सर्वस्व तिचे वर्चस्व असेल. राजा मलयध्वजाने आपल्यानंतर मीनाक्षीला राज्याचे अधिकारपद बहाल केले. दक्षिण भारतातील विविध प्रांत काबीज करत मीनाक्षीची वाटचाल उत्तर दिशेला सुरू झाली. ती थेट हिमालयापर्यंत जाऊन पोहोचली. हिमालयातील शिव व मीनाक्षी म्हणजेच पार्वती एकमेकांसमोर उभे ठाकले. दोघे एकमेकांवर मोहित झाले. एकमेकांना दोघांनी वरले. शिवाने पार्वतीला वचन दिले की तुझ्याशी विवाहबद्ध होण्यास मी दक्षिण भारतात येईल. आता आपण शिवपार्वती यांच्या विवाह सोहळ्याबद्दल जाणून घेऊया. मंदिराशी निगडीत असलेला हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. मीनाक्षी तिरुकल्याणम नावाने हा सोहळा ओळखला जातो. प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला हा सोहळा पार पडतो. काल्पनिक कथेनुसार भगवान विष्णू रथयात्रेत बसून 30 किलोमीटर अळहर कोविल येथून वाजत गाजत मीनाक्षी देवी व सुंदरेश्वर स्वामी यांच्या विवाह प्रत्यर्थ मदुराईत येतात. नयनरम्य विवाह सोहळा बघण्यास
दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक सहभागी होतात. साधारणतः 15 ते 20 दिवस विवाहाचे विधी सुरू असतात. हे मीनाक्षी मंदिर सकाळी 5 ते दुपारी 12 व संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुले असते. पारंपरिक वेशभूषेतच भक्तांना प्रवेश मिळतो. अशा प्रकारे मीनाक्षी मंदिर व त्याचे महत्त्व याचे वर्णन आपण पाहिले. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत पण सांगायला शब्द कमी पडतात, इतका त्याचा महिमा अगाध आहे. मीनाक्षी मंदिराबरोबरच अळहर कोविल, तिरुमलाई नायकर महल, वंटियूर तप्पकुलम इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळे मदुराईत आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. प्रत्येक प्रांताची खाद्यसंस्कृती भिन्न भिन्न असते. इडली, डोसा, वडा इत्यादी दाक्षिणात्य खाद्यपदार्थ सर्वांच्या परिचयाचे आहेतच. त्याचबरोबर जिगरदंडा, पार्तीपाल, अधरसम इत्यादी चविष्ट पदार्थही आपल्याला येथे चाखायला मिळतात. अशा प्रकारे विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या मदुराई शहरास व वास्तुवैभवाने परिपूर्ण असलेल्या मीनाक्षी मंदिराला दरवर्षी लाखो देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. न भूतो न भविष्यति अशी ही अजरामर कलाकृती आहे. आपणही सर्वांनी प्रत्यक्षात तेथे भेट देऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव नक्कीच घ्यावा.